दरम्यान शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी दिली जाणार आहे. अजित पवारांनी उमेदवारीची घोषणा केली आहे. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शिरूरमधून विद्यमान खासदार अमोल कोल्हे, शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे यांच्या विरोधात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील ही लढत होणार आहे. तर अमोल कोल्हेंविरोधात कोणता उमेदवार दिला जाईल याविषयी चर्चा सुरू होत्या आणि त्यामध्येच आता आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानं इथं अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील लढत होणार असल्याचं दिसून येत आहे. मी आज या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरे यांची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे उद्याच्या तिथं उमेदवार राहणार आहे. तुम्ही गाळ बसू नका, तुम्ही कामाला लागा. आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.